भारत स्वच्छता मिशन कार्यक्रमांतर्गत गावे हागणदारी मुक्त व्हावी म्हणून मेळघाटात टॉयलेट बांधण्याचा धडाका लावण्यात आलाय. मात्र हे टॉयलेट निकृष्ट दर्जाचे बांधत असल्याचा आरोप होत असून कोट्यावधी रुपये खर्च करून देखील वाया जातील अशी भीती व्यक्त होतीये. अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषदेचं 2 तालुक्यांमध्ये 84,420 शौचालय बांधकामाचं उद्दिष्ट होतं. त्यापैकी 76,496 टॉयलेटचं बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा परिषदेनं केला. यात मेळघाटातल्या धारणी चिखलदरा या 2 तालुक्यात 23,645 टॉयलेटचं बांधकाम पूर्ण झालंय, तर उर्वरित 688 शौचालयांचं बांधकाम मार्च पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. ब्लॉक लेवलला पैसे देतो, म्हणजे BDO कडे पैसे देतो किंवा आपली एजन्सी जी ग्रामपंचायत खाली आहे तिथे ग्रामपंचायतला देतो. तर धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर निधी देऊन ग्रामपंचायत मार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांनी बांधलेले अशा पद्धतीने आपण स्वच्छालय बांधकाम केलेले. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी जानेवारी महिन्यात केवळ 3 दिवसात 3500 शौचालय बांधकाम पूर्ण केल्याचा दावा केला होता. एका शौचालयाच्या बांधकामाचे 12,000 रुपये शासनातर्फे अनुदान दिलं जातं. याप्रमाणे मेळघाटातल्या शौचालयावर 28,37,40,000 रुपये खर्च झालेत. पण या शौचालयासाठी वापरण्यात आलेलं साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. मेळघाटात तर अनेक गावांमध्ये पिण्याला पाणी नाही, तर शौचालयामध्ये टाकायला पाणी कुठून आणणार असाही प्रश्न आहे. तुम्ही एवढ्या घाई गडबडीत एका दिवशी एवढ्या शौचालयाचं बांधकाम करीत आहे, त्यामुळे क्वालिटी काही मिळून नाही राहिली आणि पावसाळ्यामध्ये हे सगळे शौचालय कोसळणार आहे. या गावात तर शौचालयांची अवस्था अशी आहे की महिला त्याचा वापर धुण्या भांड्यासाठी करतायत. अशा परिस्थितीत केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी शौचालय बांधली जात आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती.